1999 च्या या कारगिल युद्धात भारतानं पाकिस्तानला चारी मुंड्याचित करत मोठ्या विजयाची नोंद केली. याच दिवसाची आठवण आणि भारतीय सैनिकांची वीरता स्मरणात रहावी याकरता द्रासमध्ये विजय स्मारकाची स्थापना करण्यात आली. या विजय स्मारकाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करुळे यांनी. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतानं पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला आणि याच विजयाची आठवण ठेवण्यासाठी हे कारगिल विजय स्मारक निर्माण करण्यात आलंय. खरं तर पाकिस्तानवर मिळवलेल्या दणदणीत विजयाची आठवण आणि या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करण्यासाठी या स्मारकाची स्थापना करण्यात आली आहे. पाकिस्तानवर मिळवलेला विजय नेहमी स्मरणात राहावं म्हणून या ठिकाणी एक खूप मोठा झेंडा भारताच्या विजयाची साक्ष देत राहतो. जणू शत्रूला तो सांगतोय की आमच्या सीमेवर कुणीही अतिक्रमण केल्यास त्यांना मुंहतोड जबाब दिला जाईल, त्यांना परतून लावण्यात जाईल. त्यामुळे 24 तास हा झेंडा याच प्रमाणे या ठिकाणी फडकत असतो. झेंड्याजवळच खाली अमर ज्योती ही एक ज्योत पेटवण्यात आलेली आहे. जवळपास 500 जवान या युद्धामध्ये शहीद झाले होते, त्यांची आठवण राहावी म्हणून ही ज्योत या ठिकाणी सदैव अशी तेवत राहते आणि त्या ज्योतीच्या पाठीमागेच या युद्धामध्ये शहीद झालेल्या त्यांची आठवण राहावी म्हणून ही सगळं नावं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. कारगिल विजय दिवस 26 जुलैला म्हणजे आज साजरा होतोय. भारताचे लष्कर प्रमुख दलबीर सिंग सुहाग सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा शहीदांना अभिवादन केलं आणि आपल्या विजयाचा आनंद साजरा केला. अतिशय मोठा आणि निर्णायक हे युद्ध होतं. शत्रू सैन्य पहाडावरून हल्ला करत होता आणि खाली असलेल्या भारतीय लष्कराला त्यांना उत्तर देणं कठीण जात होतं. मात्र अशा सगळ्या प्रसंगातही भारतीय सैन्यानं निर्णायक लढा केला. 500 जवान शहीद झाले, 2000 पेक्षा जास्त जवान यामध्ये गंभीर जखमी झाले. मात्र तरी सुद्धा भारतानं हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आणि पाकिस्तानना पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आणि त्याच विजयाची आठवण म्हणून आज आपण 26 जुलैला या ठिकाणी कारगिल विजय दिवस साजरा करत आहोत. त्यामुळे भारतीयांना या विजयाच्या सदिच्छा देण्यासोबत या युद्धामध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सुद्धा आपण अभिवादन करूया. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफ सह मी विशाल करोळे, झी मीडिया, कारगिल वॉर मेमोरियल, द्रास. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.